कामी गेली का शांताबाई लय वेळ झाला अजून आलीच नाही अशा कोणत्या कामी गेली बाबा माहित नाही मामी कोणत्या कामी गेली आई तर आईनं सांगितलंच नाही फक्त एवढं म्हटलं आई ना येतो म्हणे बबीता असं म्हटलं चालली गेली आई आता कुठं गेली ना काय नाही आता रुपाताईच्या घरी गेली दुकानात गेली कवावरात गेली काही सांगितलंच नाही ना फक्त येतो असं म्हटलं आई ना अन चालली गेली।, गेली हा काय सांगितलं नाही नाही शांताबाईनं आता कोणाच्या घरी जाऊन बसली कवावरात गेली आता तू तर म्हणतो माहित नाही बरं ठीक आहे मग बबिता मी आता घरी जातो बी काम तसेच पडले तर थोडेसे काम गिम करतो बसा, ले बसा, तो 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 सन, बसा <laughs> ना आता आले तर लई साबात आले बसा थोडा वेळ गावात असं नाही तर दहा मिनिट वाट पाहायची काय बबिता तुझ्या सासूची वाट पाहिला होता तुम्ही सासू तर सांगून नाही जात काही नाही जाते तसेच घुमाले अन काय बसायला लावत आता पक्का पक्का तुले नाही माहीत आता वावरात गेली का गावात आहे अन काय बसायला होता मला काय झालं चंद्रकला काय झालं काय म्हणत <laughs> अ माय शांताबाई आली का ये ये वाट तुट चालू आहे बरं घरात <laughs> अ माय बाई निशाणी घेऊनच आली हो हो चंद्रकला निशानी गेली होती मी प्रीतीच्या घरी माग नेली ती ना मागच्या हप्त्यात अन आणूनच नाही ने दिली नेते कोणती वस्तू नेते आणून नाही ने देत आपल्यालाच जा लागते ना आना लें। आता मी आज घरची साफसफाई करतो तर पाहिजे ना आता निशानी नाही पाहिजे काय आपला हात पुरते काय वर निशानी शिवाय जमतच नाही झटक झुटक करण खालचं खालचं करून घेऊ पण वर तर निशानी लागतेच <laughs> हा काय निशानी आणाली गेली होती ना मी बबीताले विचारून राहिली शांताबाई कुठं गेली हो बबिता शांताबाई कुठं गेली तर बबिता म्हणते मामी म्हणलाय माई कुठं गेली आई काय गेली आई वावरात गेली का दुकानात गेली का गावात गेली, गेली कोणाच्या घरी गेली मले माहीतच नाही म्हणते आईनं ना काही सांगतलंच नाही मले अशी म्हणून राहिली बबिता मी आता घरीच जात होती मी म्हटलं आता तू काही येत नाही गेली असून म्हटलं वावरात तर आता जातच होती मी घरी तर तूच आली तेवढ्यात अहो लवकर येतो म्हंटल प्रीतीच्या घरून तथे या ना काकू बसान काकू मग तुम्ही येतच नाही माझ्या घरी मग लई दिवसाबाद आले तर जायलेच घाई करता बसान बसानं चहा बनवू दे डंक करू दे गोष्टीच सांगत राहते तरी बसली मी अर्धा घंटा बसली तिच्याजवळ आणि आता म्हटलं जातो बाई मी घरी कामं करायचे आहे मुले आली मग तरी बसा ना चालूच होतं तिचं कुठं तिच्यासोबत गोष्टी करत बसतं हो <laughs> ते तर आणि प्रीतीचं काम तर असं आहे दिवसभर बी गोष्टी करण तर तिच्या गोष्टी काही संपतच नाही अजून गोष्टी सांगते तिकडल्या नाही तर काय मग मग घरची साफसफाई मी आता घरी जातो मलाही करा लागन हो हो चंद्रकला करून घेतो ना घरची साफसफाई कलर वलर मारून घेतो आणि आता राहिलेच किती दिवस आजची सात तारीख तर येऊन गेले आता काय चार पाच दिवस राहिले दिवाळीले नाही तर काय मग चार पाचच दिवस राहिले हो तर तेच म्हटलं आता थोडं थोडं करून घ्या एक काही होत नाही आता सामान सुमान काढायलाच लय टाइम लागेल ना डब्बे डुब्बे काढा कपडे काढा चादरी काढा वाकरी काढा भांडे बर्तन हे दोन तीन घंटे तर याच्यातच जाते हो नाही तर काय काळा लेन महाग आहे बाकी झटक झुटक न सारव सुरव तर लवकर होते पण काढणं ठेवणं म्हटलं तर जीवार येते बघिता मी काय म्हणतो पहिले किचनची साफसफाई करू आपण किचनची साफसफाई करायला लागते ना काढू दे भांडे काढू दे किचनलेच लाई टाइम लागते आपण पहिले किचनची साफसफाई करून घेऊ इकडे मग होत बरं ठीक आहे ना ताई तुम्ही डबे काढू काढू जा मी आणू आणू इकडे हॉलमध्ये ठेवतो हो हो बरं ठीक आहे शांताबाई करा मग साफसफाई मी आता लागतो साफसफाईले घरी जाऊन बरं बरं ये मग हो हो अनबाई लक्ष्मी तू इथंच बसून नाही आता सोप्यावर इकडे तिकडे काही घुमू नको घरात बबीता हे डब्बे काढू काढू इथं ठेवतो मी तू पटापट घेऊन जाय हॉल मध्ये हो आई हो पहिले डब्बे नेऊन ठेव आणि मग भांडे घेऊन जा भांडे काढून देतो मी तुला ठीक आहे नाही तुम्ही काढू काढू ठेवा मी घेऊन जातो हो हो दोघी मिळून काम करू तो पटापट होऊन जाते काम एक जण किचनचं करू आणि एक जण हॉल मधलं तू इकडे झटक झुटक कर मी हॉल मधलं झटक झुटक करून घेईन मग हो आई होते ना होते एक एक काम करू आता बरं बरं घेऊन जाय मग डबे आई गुंड नेऊन घेऊन देतो पहिले पाण्याचे गुंड माय हो घेऊन जाय घेऊन जाय माय वरच चढा लागन मला खालून तर माया हात नाही पुराचा का झाले बाबा डबे डुबे काढून किती टाइम लागला हो नाही एवढं मोठं सामान काढायला किती टाइम लागते भांडे आहे डब्बे डुबे आहे कपडे आहे रॅक आहे किती टाइम लागते काढाले ठेवाले हा आता काढून तर घेतला आपण ना पण आता पाहिजे ठेवायच्या वेळेस ठेवायला बी लई टाईम लागन आपल्याला एक एक डब्बा ठेवणं इथून तिथन्या आणि एवढे मोठे भांडे घासघूस करून वापस ठेवावं लागन घासाले दोन तीन घंटे लागन असं वाटते मला एवढे मोठे भांडे घासाले तुला काय वाटते दोन तीन घंट्यांना न होऊन जा आता भांडे हाय डब्बे डुबे हाय डब्बे डुबेच घासाले घंटा दीड घंटा लागून जाईन हा एवढे मोठे डबे घासणं अजून बापस सामान सुमान भरून ठेवणं उद्या पाहिजे उद्याचा दिवस आपल्या हे घासूस करण्यात आणि हे बरोबर सामान ठेवण्यात उद्याचा दिवस हो आई बरं जाऊ दे ठेवणं तर आरामात उतराईन ठेवले काले साफसफाई झाल्यावर पण महत्वाचं आहे आपल्याला आता हे धूळ गुळ झटक झुटक करणं आणि साफसफाई करणं लाग मग आता कामाला हो आई करतो ना मी किचन मधली साफसफाई करून घेतो हो तर पहिले झटक झुटक करून घेलो फळ्यानं चांगले घे आणि मग ते भांडे ठेवायचे ते साफ करून डबे डुबे ठेवायचे रॅके होईल तोपर्यंत मी बी झटक झुटक करू लागतो बिताले थोडेसे हॉलमधले भिंती भिंती झटकून घेतो लय धूळ मातीन जाळके वाडके लागले तर काढून घेतो तेवढेच तिचे काम हलके होते तिले अ माय फळ कुठे ठेवला बाहेर बाहेरच जाऊन पाहायला लाग नेल सण या लक्ष्मीन बाई लक्ष्मी, लक्ष्मी काय बेटा आ, का हा काय करून इकडे खेळून हा कुठं घुमू नका नको चल बापा लागा कामाले बापा बापा किती धूळ बसलाय भिंतीवर चल मग लाग का आता कामाले आता काही विचार न करू पटो पट लाग झटक झटक कराले मजबूत तर आहे ना गडानी नाही तर सडली पडली असन तर तुटन मदातूनच लय वर्ष झाले नाही तरी टिकूनची टिकूनच राहिले चढाले <laughs> घेऊच लागते पडलं गेल तर गेलं नाही नाही शांत असे बिनफालतूचे विचार कायले करता चांगले विचार करणार चढ आता चढ काही सा नाही हवं पहिले माय इथून तर माया हात बिन राहिला अजून वर चढाव लागेल काय बाप्पा जमल जमलं पुरला पुरला हात पुरला आता इथूनच करतो झटक झटक काय बाप्पा नाका तोंडात जाते धुळतो अमा बे काय काय बापा दिवस काम चालू झाले तुमचे दिवाळीचे हो ना काम काय आता राहिलेस किती दिवस इन मीन तीन चार दिवस आहे दिवाळीले अन काम काय काम तो करच लागन आता साफसफाई नाही कलर नाही काही नाही आणि दिवाळी आली आता तोंडा समोर आता साफ सफाई तो करच लागन हो ना मी साफसफाई करतो म्हटलं द निशानी साठी आली होती मी मी म्हटलं झाला सण तुमचा आता घेऊन जातो पण तुम्ही आता झाडझूड करायला लागले साफसफाई सफाई करायला हा काय निशानी साठी आली होती पण रुपये निशाणी तर नाही भेटणार आता एक दोन दिवस आता आम्हालाच लागेल ना झटक झुटक करायला पाहिजेच आणि निशाणीशिवाय होतही नाही ना आणि एवढ्यावर हात पुरते काय आपला नाही पुरत तर एक दोन दिवस तर नाही भेटणार मग भेटन तुले ठीक आहे ना मावशी आता एक दोन दिवस तर तुम्हालाच लागन म्हणता तर एक काम करतो मी मंदा ताईच्या घरी जाऊन पाहतो तिच्या घरी आहे ना निशानी तर तिच्या घरची घेऊन जाईल मग मी हो हो जाऊन पाय खाली असेल तर घेऊन जा नाहीतर मग आपल्या शोभाबाईच्या घरी आहे ना तिथं जाऊन पाय तिची निशानी घेऊन जाय बरोबर बरं मावशी जाऊन पाय तो ना आता अना मावशी तुम्ही एकटे एकटे साफसफाई करून राहिले म्हटलं आणि तुमची सून ते कुठे गेली ते नाही करत काय <laughs> अमाय माई सून कुठं जाईन हो माई सून बी करू लागते ना म्हणले आता तिनंच डब्बे डुब्बे सामान सुमान काढून ठेवलं सगळं आणवा आणू ठेवलं ना एवढा मोठा पसारा तिनंच काढून ठेवला इकडे माया एकटी न होते काय बाप्पा माई तर कंबरच तुटाची होय

शाळेत जाय म्हटलं तर शाळेत जाली जीवार येते आणि इथं काम करतो काम करतो शाळेत नसून जायच तर सांगून दे तुझे नाव काढून घेतो शाळेत आणि तुला वावरात पाठवत जाईन मग बाबा सोबत दादा सोबत बोलू लागतो मग पाणी पराठी लय काम करतो काम करतो जसा लय काम करून राहिला तू आ कामा झोपता झाला काय कामा झोपता होशील तर जीवार येईन मग पैसे ना घराच्या बाहेर आणि आता घरा 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 घरात होऊन राहिला काय झालं बोलून नाही राहिला नाही <laughs> नाही रुपाते काय जा बोला ना कधी आले मले माहितच नाही मी तुम्हाला बाहेरून सावध देऊन आली वहिनी वहिनी तर तुम्ही काय ते बोलून आले हा <laughs> माय लक्षात नसन तुमच्यावर मी याच्या सोबत बोलून आली ना गण्या सोबत त्याले म्हटलं शाळेत नाही गेला तर बाहेर जाऊन बस ताई देणं फडा देणं फळान मी साफसफाई करतो म्हणते मी झाडझुड करतो असं म्हणून राहिला ह्या आज शाळेत नाही गेला आणि घरी आता तंग करून राहिला मुले

हो पण आता तुम्ही दोघी दोघी जणी आहात टप टप होऊन जाईल माघईत मला मा एकटीलेस करा लागते हो एकटीलेत लय कामं निघते सामान सुमान काढणं ठेवणं लय कामं होते बप्पा एकतीले हो ना एकतीले लय कामं होते काणन ठेवणं काढणं ठेवणं आता तुम्ही दोघी जणी आहात तर एक जन काढतेत एक जन नेऊन ठेवते दोघी जणी मिळून फटाफट होऊन जाते आता माहित मायपुरीला काय नाव सांगू लहान नाही ते नाही खेळाचं वय आहे ना काय कामाल नव्हतं आतापासून म्हणून तिला काही सांगत नाही मी आता खेळाचे दिवस आहे बाई तर खेळतो हो हो बरोबर आहे ना रुपाताई आता लहान लहान आहे ना काय कामाल लावा आतापासून नाही तर काय मग मग मोठी होईन तर करते मग बरोबर काम आणि ह्या पाय ना आमची चा ढांगोण्या मंदा मंदात मंदा मंदात होते घेऊन <laughs> द्या एखादा झाड आणि करू द्या खालचे झाड जोड जास्त तेवढेच तुमचे काम हलके होते काम हलके तर नाही होणार पण उलटे काम वाढून ठेवा ना असा तर आहे

पण मनाले सोपं वाटते रुपाते पण करायला जाते किती वेळ लागते हा आणि असं साफसफाई करतो तेव्हा रात्री कशी झोप लागते मग जेवण केल्याबरोबर असं झोपाले जीव होते नाही बसूशा वाटत नाही उठूशा वाटत मग हो <laughs> ना थकून जाते ना आता सकाळपासून उठत हो ना चला येतो येतो ये ना ये आई देण मी साफ सोपे आई झाडू फोडलो मडक हा चांगलं वाटून राहिलं आता नाही फुटलो तर किती सांगून राहिले मी बाहेर जाय बाहेर जाय बाहेर खेल नाही घरा घरात घराघरात होत चांगलंच चालूल मडक फोडलं त्या नवीनच होत ना ह्याच वर्षी घेतलं काय झालं बबिता काय झालं काय पाडलं या ना आई मडक फोडलं या ना अमय बाई फोडलं मडक काय रे आ काउन सांगला नाही दिसत होतं काय तुले मडक आज जे जाणून बुजून पडलं काय मी धक्का लागला माया तो पडलो ते खाली बस ना बस अजून लेटू लेटू बस आता ते मिक्सर आहे मिक्सर ही पाड खाली आणि फोडून दे गॅस ओट्यावर चढून बसतीन हा आड्यावर चढून बस नाहीतर घरावर चढून बस जागाच नाही तुले बसाले एवढी मोठी जागा आहे ना घरात कुठेही बस ना नाही तरी नाही समजत बाबा या पोराले आई त्याले आजपासूनच सुट्या लागल्या दिवाळीच्या त्याच सोडून द्या स्वतः सुट्या घेते तो त्याले सुट्या घ्यायला सांगा लागत हो नाही तर काय हो लक्ष्मी पाय जेवण खाऊन करून झोपली आहे ते जाणार आहे जाणार शाळेत हा शाळेत जाणार जाय बरं जाऊन बस शाळेत आई आता मी मंदातून कसा जाऊ सर बोलणार नाही का मला आंघोळी नाही झाली माई तसाच आहे मी भूताळा हो ना कामच करून राहिला ना तू सकाळपासून कामच चालू आहे हा हे काम नाही काम कामच ना आता कुठे भेटली तुले भेटला आंघोळ नाही झाली नमक नाही तपलं राहते चुलीवर आंघोळ नाही करून घेऊ काय आंघोळ कराल तुले त्या कराव लागते जा आता बाहेर जाऊन बस इथं करू दे बरं काम एवढं चांगलं मडकं तोडून टाकलं बाबा मस्त थंड थंड पाणी राहील याच्यात फुटाच सनी आलं इथं फुटलं घेऊन घेऊन नाही तरी नवीनच घ्या लागते दरवर्षी घ्या तर लागतं नवीन पण आता चांगलंच होत ना नवीनच पाणी किती मस्त थंड थंड त्याच्यात हो ना मी म्हटलं आता ह्या वर्षी वावरात घेऊन उन्हाळ्यात लागतेच पाणी केलं आता त्यानं बरोबर केलं राहू द्या आता फेकून देतो बाहेर बघिदा झालं इकडनं झटक झुटक करणं नाही करू नसतं राहिले आता दोन बिंद्या झाल्या झटक करून आता इकडलं चालू आहे बर बर करून घे करून घे लक्ष्मी काय करत हा काय करून राहिली आजी न बाय टमाटर फेकले आजी हे भाजीपाला फेक फाक करते आता अरे खेळू दे ना तिले खेळून राहिली तर खेलू दे आताच झोपीतून उठली ते नाही आणखी त्रास देईन मग मम्मी मम्मी नाही करू देणार समजत तुले खेलू दे ना उगी बस मुगी बसू दे तुले दम नाही आजीन आजीन भाजीन भाजी होय बरं तू बाजूला वय तिच्या पासून खेळू देतील एकटीले जाय तू बाहेर जाऊन खेळ मले बाहेर जाऊन खेळ अन लक्ष्मी फेकफाक करते तर तिले काहीच नाही म्हणत लहान आहे का मोठा आहे तू हा लहान आहे का मोठा आहे तिला काही नाही म्हणत तिला काही नाही म्हणत लहान आहे ना ते खेळू दे ना मग तू बी तिच्याबरोबर बरोबर लहान आहेस बंद खेळू दे तिला होय तू बाहेर होय तोंडच वाजवायला नव्हते बाबा तोंडच वाजवायला नव्हते किती बोला किती बोला नाव नाही समजत याले

ड्रेसिंगवर जाऊन बसला जागा नाही का इकडे खाली बसाले हा खुर्चीवर बस ना एवढी मोठी खुर्ची आहे ना खुर्चीवर जाऊन बस आजी कशी करतो तो बसू दे ना मला इथं बसलाय तो चुपचाप बसलाय ना मी काय करून राहिलो काय करून राहिलो काय करून राहिलो हा एवढं नवीनच नवीन मडक फोडून ठेवलं हा आणि आता इथं येऊन बसला आता आरसा फोडून ठेव मार गोटा गिटा तिथं नको बसू आरसा गिरसा फुटून जाईन बेटा ऐकत जागा गण्या ऐकत जाय चांगल्यासाठी सांगून राहिली मी हा चांगल्यासाठी सांगून राहिली ना समजत नाही काय हो तिथून उठ इकडे बस बाजूले बस नाही तर आंघोळीला जाय जाय बरं आंघोळीला जाय गण्या ऐकायला येते हा बाहेर जाय म्हणा तर बाहेर नाही जा तिथं नको बसा म्हणा तरी तिथंच बसते काहून रे काहून हटकोरीपणा करून राहिला तू आज हा काहून हटकोरीपणा करता आजी काहीच ते करत ना मी बसू दे ना बसलाय ना मी चुपचाप अरे गण्या तिथे डब्बे डुबे ठेवले डब्बा पडला तर फुटणार काय म्हणून म्हणतो मन तिथं नको बसू एवढी मोठी जागा आहे ना आपल्या घरात बाहेर खेळ खेळ इकडे बस तिच्या खेळ कशी वाजी तो कधी म्हणतो लक्ष्मी सोबत खेळ कधी म्हणतो एकटीला खेळू दे तूच बदलत तर लक्ष्मीच्या बाजूला खेळ ना दूर बस तिच्या पासून ते कशी मुगी खेळून राहिले एकटी एकटी तुला नाही खेळतायत काय तुले ना तोडफोडच काम समजते आता भांड्याची रॅक आहे तिथं अंगावर गी पडन तर लागणार नाही काय तुले हा तर बायला लागन तू या चांगल्यासाठी सांगून नाही ना मी नसन बाहेर जायचा जा, तर आंघोळीले जाय पाणी तपलंच आहे चुलीवर हा बाहेर पाणी तपलंच आहे जाय जा, मग आंघोळीले जाय बर आंघोळीले जातो मी आता आजी माय कपडे नाही दिसत ना कुठे ठेवले माय कपडे माय कपडे नाही दिसून राहिले मला पॅन्ट पाहिजे काळा कलरचा हाफ पॅन्ट हट्ट माय काय पोरग वय्या आता पॅन्ट नाही दिसून राहिला म्हणते घालून घेणार आहे घालून घे ना घालून घे आता काय काळस पँट घातलं पाहिजे असं आहे काय घालून घे ना कोणताही घालून घे आता तेवढे मोठे कपडे आता कुठे आहे ना काय आता काय पॅन्ट पाहत बसन काय मी ना आजी मला काळस पॅन्ट पाहिजे मी नाही घालत नाही तर कपडे मी आंघोळच नाही करत मी भूताळच राहतो नाही बाई आला ह्या मार खाली आला आता लय करून या लय दिमाग खराब करून राहिला लय डोकं खराब केलं यानं आता चांगली पूजा देतो याची जात तू आंघोळी सांगून दे तुले प्रेमाची भाषा नसून समजत नसून तो पॅन्ट दिसतो त्या दादाचं धोतर घे धोतर घाल लागचा दिवस मीने आजी, मीने दोतर, मी नाही आज मी नाही घालत धोतर मी धोतर घालू काय कपडे नाही दिसत कपडे नाही दिसत आता एवढे मोठे कपडे काढून ठेवले हा दबला असन कुठं आता काय पॅन्टस पाहत बसू काय काम धंदे सोडून तेही नाही समजत तुले पॅन्ट न पॅन्ट घालून घे कोणते कपडे आता एवढे मोठे कपडे काढून ठेवले कुठं आहे ना काय आता पाहून देईन काय तुले काम धंदे सोडून घालून घे ना कोणताय घालून घे ते पोरगी तरी बिचारी झोपेतून उठली तरी खेळून राहिली आणि या ह्या हाय बाई लयच आहे या पोरग आई काय झालं त्रास देऊन राहिला काय या हो ना बबिता पाय बर हा तिकडे मडक फोडून ठेवलं आणि आता इथं ड्रेसिंगवर बसला होता मी म्हटलं काच फोडून ठेवशील काय 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 तयार नाही तिथंच बसला तो पाच दहा मिनिट आणि आता आंघोळीला जाय म्हणा आता म्हणते काळा पॅन्ट पाहिजे म्हणले म्हणते हाफ पॅन्ट आता याचा पॅन्ट पाहून देऊ काय का, का, का काम करू असं असं नाही वाई मार पाहिजे आले देतो ना मी चांगली मार देतो गण्या होत का नाही होतो इथून होत का नाही होत बाहेर कधी आता काडी घेऊन येऊ काय चल बरं चल चल बाहेर चाल नाही ना <laughs> <laughs> नाही ना मी काहीच नाही करत काही नाही करत काही नाही करत त्रास नाही करू देत चाल लवकर लवकर चाल बाहेर आई जोडण आज जोडन मी नाही जात मी काहीच नाही करत मी त्रास नाही देत सोडन आई आज सोडन मी नाही जात बाहेर मी इथंच राहतो म्हटलं ना आता मी कोणते कपडे घालून घेईन मला बाहेर नको पाठवू आई मला बाहेर नको पाठवू चाल म्हटलं ना चाल लवकर आई नाही ना मी नाही जात बाहेर मला नाही काडी आहे घेऊ का आता हातात काडी घ्या लागते का नाही येत नाही ऐकायला राहू दे बबिता राहू दे मार्ज घे जो नको नाही आंघोळ करत म्हणते तर नको करू म्हणा हो नाही ऐकतच नाही ऐकतच नाही मार खाली झाला या राहू दे राहू दे सोडून दे खेळू दे तिथं खेळू दे खेळ म्हणा उगा मुगा आता कर ना तू मस्ती का चांगली झोळपतो आता तुले काळी काळी ना पा मग मित्रांनो अशी चालू आहे बा साफसफाई अन्नावरून इलेक्ट्रो परेशान करते तुमच्या घरी भी असंच होते काय सांगा बरं कमेंट करून कोणा कोणाच्या घरी लेकरा त्रास देते <laughs> आमजीचा गण्या पाहिला ना मग आज <laughs> कसा त्रास देते चला मग सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ शेअर पण करत जा चला मग भेटू द्या नवीन भागात नवीन व्हिडिओत धन्यवाद